मित्रांनो, आज आपण उर्मकाल वाच्य अव्यय निष्कासय हे बघा. तुम्हाला इयत्ता 10वीला उर्मकाल वाच्य अव्यय निष्कासय असा एक प्रश्न येतो, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया की ती वाक्य कसे करायचे. तर ग्रंथान पठित्वा ज्ञान लभावे, अगोदर या वाक्याचं मराठी ट्रान्सलेशन करून घ्यायचं. ग्रंथ वाचून ज्ञान मिळते. आता या वाक्याचं मराठीत केल्यानंतर आता त्याच्यातून जे पूर्वकाल वाचक अव्यय आहे ते निष्कासित म्हणजे काढून टाकायचं, आणि ते काढल्यानंतर आपल्याला कसं वाक्य करता येईल बरं. तर ग्रंथ वाचून ज्ञान मिळेल. मग आता आपल्याला मराठीत करायचं आहे, ग्रंथ वाचले आणि ज्ञान मिळेल. ग्रंथ वाचल्यावर आपल्याला ज्ञान मिळते असं आपल्याला ट्रान्सलेशन. आपण काय करतो याला आणि म्हणतोय, आणि मी वाक्य जॉईन होतो. परंतु संस्कृत मध्ये आपण च केव्हा लावतो, जेव्हा वाक्य संपते तेव्हा च वापरलं जात. आणि ह्याच्यामध्ये एक अजून पाहायचं की जे क्रियापद आहे जो धातू आहे तो कशातला आहे, लट्लकाराचा आहे, एक वचनाचा आहे, द्विवचनाचा आहे कि बहुवचनाचा आहे, तो कोणता लकाराचा आहे हे पण बघायचं. आता इथे लफाम आहे हे आत्मने पदाचा आहे, ई वहे महे लटलकार, लटलकार उत्तम पुरुष बहुवचन. मग आता आपल्याला सो त्वांत लवेंद तुमंत जे काही पूर्वकाल वाचक अव्यय असेल त्याच देखील त्याच वचनाचा आपल्याला करायचं. आता इथे बहुवचन आहे तर इथे पण बहुवचनच करायचं, परंतु हा धातू परस्मी पदात चालायचा चालणार असेल तर परस्मी पदातच चालायचा. आता पठधातू हा परस्मी पदाचा आहे आणि हा जर का लटलकाराचा आहे तर इकडचा पण लटलकारातच कन्वर्ट करायचा. हे जर का लंग लकारात असेल तिथे लंग लकारात, तिथे विधिलिंग लकारात होते ते दिलिंग लकारात, ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. आता इथे लभामुनी सांगितलं लटलकार उत्तम पुरुष बहुवचन. मग आता याचा पठधातू जर का परस्मी पदात चालवला आणि परस्मी पदात चालवल्यानंतर काय होतं, मी वह मह, मह हे काय आलं उत्तम पुरुष बहुवचन. मग काय त्याचं पठा मह म्हणजे ग्रंथान पठा मह ज्ञान लभामहे च. त्याचप्रमाणे आपण आता दुसरं वाक्य पण बघूया काय होतं बरं. बालक गृह गत्वा पठत, मुलगा घरी जाऊन वाच. आता आपल्याला याच्यातलं मराठीत केला तर त्याचं जर का आपल्याला दोन वाक्य तयार करायची आहे, म्हणजे जॉईन करायचं आहे त्याला, कसं करता येईल. मुलगा घरी जातो आणि वाचतो आणि करायचं आहे. आणि आता इथे कोणता आहे पठती म्हटल्यावर लटलका प्रथम पुरुष एक वचन ती तप अंती. मग आता आपला या गत्वाचं त्वांतव्य हे काढून टाकायचं आणि त्याला जो धातू असेल त्याचं आपल्याला लटलकार प्रथम पुरुष एकवचन करायचं. आता इथे कोणता आहे गम गच्छ धातू आहे. गम गच्छ चालवल्यानंतर कसं झालं गच्छती गच्छत गच्छंती, काय गच्छती म्हणून काय झालं बालक गृहम गच्छती पठती च. आता आपण एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे लंगकाराचं उदाहरण देखील करू, जे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांगतो. भूमी ही स्त्री रूपं कृत्व तस्य पुरतः प्रकटिता अभवत. आता याचं मराठीत काय आहे बरं, तर भूमी स्त्री रूप धारण करून तिच्या पुढे प्रकट झाली, त्याच्या पुढे प्रकट झाली. माता भूमी स्त्री रूप धारण करून त्याच्या पुढे प्रकट झाली. माता काय लिहिलेलं आहे त्वांतव्य कोणतं आहे, पूर्वकारवाची कव्य कोणतं आहे धृत्व. इथे कोणता आहे अभव, अभव म्हणजे काय आहे ते लंग लकार प्रथम पुरुष एकवचन. माता ध्रुधर ध्रुधारय असं दाव्या गणाचा धातू आहे. मग दाव्या गणाचा धातू धातू असल्यामुळे त्याला अयवी करण लागला आणि तो पण लंग लकारात आता आपल्याला चालवायचं असेल काय तवता पण मग इथे काही तरी काय ते करून तयार अधारय. माता पूर्ण कसं झालं भूमी स्त्री रूप अधारय तस्य पुरतः प्रकटिता अभवत च. भूमीने स्त्री रूप धारण केले त्याच्या समोर प्रकट झाली आणि त्याच्या समोर प्रकट झाली.
चंचोपी नॉले है अपन नहीं तो संगे इन्हीं स्त्री रूप धारण के लिए आई त्याचा समोर प्रकट झाली.